जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती कवर करतो आहे, विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी। तर राज्यभरात कापसाला कशा प्रकारे इकडे प्रति क्विंटल दर मिळत आहेत हे सर्व आपण या ठिकाणी इकडे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला देखील माहिती होईल की राज्यातील महत्त्वपूर्ण बाजारपेठात कशा प्रकारे दर आहेत। शेती क्षेत्रातील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना कशा प्रकारे इकडे दर मिळत आहेत, राज्यातील ज्या महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहेत तिकडे त्यांना कशा प्रकारे भाव मिळत आहेत हे आपण इकडे जाणून घेणार आहोत। विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यभरात आज कशा प्रकारे दर मिळालेले आहेत हे सर्व इथे समजणार आहे। तर इकडे आपण पाहाल तर कापूस यासाठी आपण पाहाल 15/2/2023 म्हणजे आज कशा प्रकारे दर आहेत, एका ठिकाणी आपल्याला जिल्हे पाहायला मिळत आहेत, त्यानंतर कोणत्या जातीचा कापूस आहे, प्रत इथे आवक किती झालेली आहे, कमीत कमी दर कशा प्रकारचे आहेत, जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। सर्वप्रथम अकोला जिल्हा आपण पाहाल तर अकोला जिल्ह्यात 88 क्विंटल ही आवक झालेली आहे आणि यामध्ये कमीत कमी दर 7,900 प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 8,400 प्रति क्विंटल दर पाहायला मिळतो आहे आणि सर्वसाधारण ॲव्हरेज दर 8,150 प्रति क्विंटल अशा प्रकारे कापसाला दर या ठिकाणी मिळालेले आहेत। त्यानंतर बुलढाणा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या ठिकाणी कशाप्रकारे आवक झालेली आहे, कमीत कमी दर काय आहेत, जास्तीत जास्त दर काय आहेत, ते सर्व आपल्याला या ठिकाणी इकडे स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत, आपण ते इथून पाहून घेऊ शकता, ठीक आहे। त्याचबरोबर पुढे आपण पाहाल तर नांदेड जिल्ह्यामध्ये किती इकडे आवक झालेली आहे तर 123 क्विंटल आवक झालेली आहे, त्यासाठी सर्वसाधारण दर आपण पाहाल तर 8,075 प्रति क्विंटल या प्रमाणात इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाला दर प्राप्त झालेले आहेत। परभणी जिल्हा पाहायला मिळतो आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, हे जे काही महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कशाप्रकारे दर मिळालेले आहेत ते सर्व आपल्या समोर आहेत। त्याचबरोबर काल देखील कशाप्रकारे दर मिळालेले आहेत शेतकऱ्यांना ते सुद्धा आपण इथे पाहू शकता, नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळत आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल किती दर मिळालेले आहेत हे सर्व आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती आवडली असेल तर लाईक करून इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, ठीक आहे। पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू।